नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव व वडूज नगर पंचायतीचे नगरसेवक अनिल माळी यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला यश आलं असून मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीने ग्रामीण रुग्णालय वडूज येथे उद्यापासून कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे। या आंदोलनात जयवंतराव पाटील, अजय शेटे, रुद्रा येवले, अशोकराव गाडवे, किरण काळे, बाळू पाटील यांचा सहभाग होता। पार्श्वभूमीवर वडूजमध्ये कोरोनाचे जास्त पेशंट सापडत असल्यामुळे आम्ही वडूज नगरपंचायत आणि सर्व व्यापारी वर्गांमध्ये आंदोलन करण्याचा एक इशारा दिला होता। त्याबद्दल प्रशासन हलगर्जीपणा करत होतं, वारंवार सांगितलेला नुसतं दिखावपणा या प्रशासन आजपर्यंत करत होतं, परंतु आज आम्ही पुन्हा धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांना दिला होता। त्याबद्दल मॅडम तहसीलदार मॅडमने आम्हाला शब्द दिला आणि या खटाव मानचे आमदार जयकुमार गोरे भाऊ या ठिकाणी आले, त्यांनी आमचे प्रश्न ऐकून घेतले आणि तहसीलदार मॅडमना सविस्तर सूचना दिल्या। त्या सूचनेचं सर्व डॉक्टर, सर्व प्रशासन या ठिकाणी उपस्थित होतं। त्यांनी या गोष्टीची फार गांभीर्याने दखल घेतलेली आहे, त्यामुळं हे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे। उद्यापासून कस वडूजकरांसाठी ऑक्सिजन सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता आणि बेड उपलब्ध होतील असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळं उद्यापासून वडूजकरांसाठी कसल्याही परिस्थितीत सरकारी दवाखान्यामध्ये कोरोनाचे उपचार चालू होतील। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।